लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे. बारामतीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कोणाची याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षाचे बहुमत ग्राह्य धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे देण्याचा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट निर्माण झाले. दोन्ही गटांकडून पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा सांगितला गेला. अखेर निवडणूक आयोगाने याबाबत नुकताच निकाल दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या निकालाचे स्वागत करून फटाके फोडून मिठाई भरवत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष शेठ सोमानी, माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक सिद्धनाथ भोकरे, अभिजित काळे, ओमकार जाधव, सामाजिक न्याय विभागाचे सदस्य साधू बल्लाळ, सुधाकर माने यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निलेश जाधव, बारामती. आजचा विजय हा लोकशाहीचा विजय, कारण दादांनी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा जवळपास 95-98% लोक ही दादांवर विश्वास ठेवून गेले. सर्व आमदार खासदार असतील, कार्यकर्ते असतील, हे सगळेच दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिले. आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने आजचा हा निर्णय दिलेला हा सर्वांसाठी एक पर्वणीच आहे, कारण जो पक्ष ज्यांनी वाढवण्यासाठी दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस केला अशा दादांच्या माग पूर्ण कार्यकर्ते पण उभे राहिले. त्याचप्रमाणे मी निवडणूक आयोगाचं पण आभार मानतो की त्यांनी पण कायद्यामध्ये तरतूद असणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन आजचं चिन्ह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही दादांच्या बाजूने निकाल दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने दादांना पण आणि इथून पुढच्या कार्यकाळात दादा मुख्यमंत्री होण्यासाठी ह्याच पद्धतीने आपल्याला झटायचं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन यापुढे वाटचाल करायची आहे. एवढं बोलून एकच घोषणा देतो, एकच वादा, एकच वादा. आम्ही परत एकदा सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करतात. सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि 100% 2024 ला अजित दादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात जास्त आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत आणि 100% अजित दादा हे 2024 ला मुख्यमंत्री असणार आहेत. एकच वादा. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.